भास्कर जाधव दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. भास्करजी, हा जो काही राडा झालेला आहे चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांमध्ये, जोरदार राडा झालेला आहे, काय कारण आहे या राड्याचं? या राड्याचं कारण निलेश राणे आहे. निलेश राणेंची सभा ग्वाहागरला होती. ते मुंबईवरून निघाले, ते दापोली दाभोळ मार्गे ग्वाहागरला जाऊ शकले असते. तिकडूनच मार्ग आहे तो न जाता ते 60 किलोमीटर तो मार्ग सोडून चिपळूणमध्ये आले आणि चिपळूणवरून उलट 40 किलोमीटर पुन्हा सभेला गेले. आणि जाणीवपूर्वक माझ्या कार्यालयासमोर त्यांनी येऊन मिरवणुका काढणं, शिवीगाळ करणं व त्यामुळं आणि परत दगडफेक त्यांनी सुरू केली. त्यांनी दगडफेक सुरू केली आणि पोलीस आमच्यावर सुरजोराच्या नळकांड्या फोडतायत, आमच्यावर लाठीचार्ज करतायत. त्यावेळेला आमचेही लोक त्यावेळेला उत्तर दिलं, त्यांनी प्रतिउत्तर दिलं. यांनी जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले, वेगवेगळे बॅनर लावले, टीझर प्रसिद्ध केले आणि आम्ही हल्ला करणार हे जाहीर करून ते इथं आले. अगदी भास्करजी, हे जर प्रकरण असंच वाढत गेलं तर यापुढे भविष्यात कोकणातली परिस्थिती कशी असू शकते? कोकणातली परिस्थिती सिंधुदुर्गातली तर या लोकांनी 30 वर्षाची परिस्थिती सगळी बिघडवली अख्ख्या देशाला माहिती आहे. माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती बिघडू नये याची मी काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये ती काळजी आपण घेऊ की ही अशा पद्धतीची विकृत प्रवृत्ती रत्नागिरीमध्ये वाढता कामा नये याची आपण जबाबदारी घेऊ. प्रशासन तुम्हाला सहकार्य करतंय का भास्करजी? प्रशासनाने त्यांना रस्त्यावरून मिरवणूक काढायला दिली. 200 लोक तिकडे, 10,000 लोक माझ्याकडे. तरी मी लोकांना कंट्रोल करून ठेवलं, लोकांना घरोघर पाठवलं, लोक घरोघर निघाली आणि हे माझ्या कार्यालयासमोर फटाके वाजवत आहेत, मिरवणुका काढतायत, पोलिसांच्या देखत आणि पोलीस दुसरे उभे राहून बघतायत. प्रशासन काय सहकार्य करणार? पोलिसांना कल्पना देऊन सुद्धा पोलिसांनी हे केलं नाही. मात्र दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आली होती यापूर्वीच, तरीही हा राडा का झाला? राडा करणाऱ्यांनी केला. पोलिसांनी जर त्यांना कंट्रोल इकडे येऊ दिलं नसतं, बाबा तुम्ही चिपळूण मार्गे येऊ नका, तिकडच्या तिकडे सभेला जा. मी सांगितलं, म्हटलं सभा घ्यावी, शिव्या द्याव्या, त्यांना काय करायचं ते करू द्या. चिपळूणमध्ये त्यांना कशा करता तुम्ही यायला देताय? पोलीस म्हणाले आम्ही त्यांचा रूट बदलू शकत नाही. या दगडफेकीच्या प्रकरणी तुम्ही पोलिसात तक्रार करणार आहात का? कोणाच्या? हे आज जे दगडफेक झाले त्या संबंधी, त्या प्रकरणी तुम्ही पोलिसात तक्रार करणार आहात का? माझ्या लोकांना भरपूर मार लागला आहे, ते पहिल्यांदा ते निसरतो, नंतर बघू या तक्रारी करून काय होतं. मॅडम, फार काय होईल असं वाटत नाही, बघूया. ते पोलीसच स्वतः करतील तक्रारी. अगदी भास्करजी, तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे आभार.